विद्यार्थी मैत्रिणींनो माझे नाव प्राध्यापक सपना गणेश दाडे हे असून मी तुम्हाला इयत्ता अकरावीमध्ये बालविकास आणि गृहव्यवस्थापन या दोन विषयाचे मार्गदर्शन करणार आहे तर प्रथम तुमचे सगळ्यांचे अकरावीमध्ये प्रवेश केल्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा तर प्रथम आपण गृहव्यवस्थापन म्हणजे काय आणि तो विषय काय आहे कसा आहे त्याबद्दलची माहिती त्यामध्ये कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम असतो या सगळ्याविषयीची माहिती आपण प्रथम बघणार आहो तर तुम्हाला हा विषय नवीनच असेल आणि हे नावसुद्धा तुम्ही पहिल्यांदाच ऐकले असेल तर गृहव्यवस्थापन म्हणजे काय हे तुम्ही मला ॲडमिशनच्या वेळेस बऱ्याचदा विचारलेले आहे तेव्हा मी तुम्हाला त्याची थोडक्यात माहिती सांगितली होती परंतु त्याची विस्तृत माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला गृहव्यवस्थापन आणि बालविकास इयत्ता अकरावीची पुस्तके विकत घ्यायची आहे शक्यतो जर बारावीच्या विद्यार्थिनीसोबत तुमचा संपर्क असेल तर त्यांची जुनी पुस्तकेसुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता आणि तसेच मार्केटमध्ये सुद्धा हे पुस्तकं अवेलेबल आहे आणि आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये सुद्धा ही पुस्तके उपलब्ध आहे तर कोणत्याही पद्धतीने करून तुम्हाला ही पुस्तके मिळवायची आहे आणि या पुस्तकामधून तुम्हाला सगळा अभ्यास करायचा आहे तर प्रथम म्हणजे आम्हाला ट्रेनिंगमध्येच सगळ्यांना सांगण्यात आले होते की पहिली सूचना तुम्ही विद्यार्थिनींना पुस्तके विकत घेण्याची द्या कारण हे पुस्तक असल्याशिवाय तुम्हाला काहीही समजणार नाही आणि या पुस्तकामध्येच सगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम स्वाध्याय त्याची प्रश्नावली तसेच प्रॅक्टिकल हे प्रकल्प हे सगळे विषय याच्यामध्ये दिलेले आहे आणि पुस्तकाची किंमतसुद्धा जास्त नाही त्यामुळे तुम्ही हे सहज उपलब्ध करून घेऊ शकता तर पुस्तकाची किंमत सिक्स्टी फाईव्ह रुपीज एवढीच आहे तर तुम्ही सगळ्यांनी ही पुस्तके विकत घ्यायची आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला मी गृहव्यवस्थापन म्हणजे काय याविषयी सांगणार आहे तर गृहव्यवस्थापन म्हणजे गृह प्लस व्यवस्थापन इझिकल टू गृहव्यवस्थापन म्हणजे घराविषयीचे ज्ञान त्याबद्दलचे करण्यात येणारे नियोजन नियंत्रण आणि मूल्यांकन या तीन घटकांचा व्यवस्थापनामध्ये संबंध येतो तर ह्या पायऱ्या आपण विस्तृतप्रमाणे प्रकरणामध्ये बघणारच आहो तर सरळ सरळ तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की गृह प्लस व्यवस्थापन इक्वल टू गृह व्यवस्थापन म्हणजे गृह चालवण्यासाठी घर चांगले बनवण्यासाठी तुम्ही घेतलेला निर्णय त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना या सगळ्यांचा अभ्यास गृहव्यवस्थापन या विषयामध्ये करण्यात येतो अतिशय सुंदर असा हा विषय आहे म्हणजे भविष्यकाळामध्ये तुम्हाला या विषयाचा अभ्यास करून अतिशय उत्तम असे निर्णय घेता येईल म्हणजे भविष्यासाठी सुद्धा तुम्हाला उपयुक्त असा विषय हा गृहव्यवस्थापन आहे तर प्रथम आपण या पुस्तकाचे मुखपृष्ठ बघूया मुखपृष्ठावर तुम्हाला विविध प्रकारची चित्रे दिसत आहे त्यामध्ये आहे एक घर दाखवलेले आहे घरानंतर हॉलमधील फर्निचर तुम्हाला दिसत आहे की तिथे सोफा वगैरे ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर शाळासुद्धा दाखवलेली आहे शाळेमध्ये विद्यार्थी आणि एक विद्यार्थी बाहेर जाताना तुम्हाला दिसत आहे त्यानंतर तुम्हाला एक गार्डन दिसत आहे गार्डनची सुद्धा तुम्हाला माहिती यामध्ये घ्यायची आहे तसेच तुमच्या आवडीचा विषय म्हणजे पुष्परचना विविध प्रकारची पुष्परचनासुद्धा तुम्हाला इथे शिकायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं घटक म्हणजे पैसे एका हातामध्ये तुम्हाला पैशांचं चित्र दिसत आहे तर सगळ्या गोष्टी करण्याकरिता आपल्याला पैसा असणे आवश्यक आहे आणि आपल्याजवळ किती पैसा शिल्लक आहे यावरून आपल्याला ह्या सगळ्या घटकांचा विचार करायचा आहे म्हणजे पैशांचे व्यवस्थापन सुद्धा तुम्हाला या विषयामध्ये शिकायचे आहे आणि त्यावरूनच तुम्हाला पुढील निर्णय घ्यायचे आहे हे झालं मुखपृष्ठ आणि मुखपृष्ठानंतर मागच्या पृष्ठावर तुम्हाला विविध प्रकारचे चित्रे दिसत प्रकार आहे तर सहा प्रकारची चित्रे तुम्हाला इथे दिसत आहे तर पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला लायब्ररी दिसत आहे दुसऱ्या चित्रामध्ये डाकघर दिसत आहे नंतर तुम्हाला स्कूल बस दिसत आहे मग व्हॅक्यूम क्लीनरचं चित्र आहे नंतर दवाखान्याचे चित्र आहे मग अग्निशमन बस जी असते त्याचंसुद्धा चित्र इथे दिलेलं आहे नंतर पोलीस स्टेशनसुद्धा दिलेलं आहे आणि नंतर या ठिकाणी शाळेमध्ये खेळणारे विद्यार्थी आणि शाळेसमोरचं ग्राउंडसुद्धा तुम्हाला दिसत आहे तर या पूर्ण चित्रावरून आपल्याला हेच ठरवायचं आहे की यामध्ये या, या सगळ्यांची माहिती आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि याविषयीची माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये करून दिलेली आहे आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्याला शिकायचे आहे नंतरच्या पृष्ठावर गृहव्यवस्थापन विषय समिती दाखवलेली आहे तर यामध्ये सुद्धा सगळ्यांची नावे इथे आपल्याला दिसत आहे नंतरच्या मुखपृष्ठावर त्यांनी भारताचे संविधान दिलेलं आहे नंतर राष्ट्रगीत प्रतिज्ञा हीसुद्धा दिलेली आहे आणि प्रस्तावनासुद्धा दिलेली आहे तर प्रस्तावनेमध्ये गृहव्यवस्थापन विषयाचे महत्त्व इथे प्रतिपादन करताना आपल्याला दिसून येते आणि मागच्या वर्षी हे पुस्तक तयार झाल्यामुळे मागच्या वर्षी अकरावीचा अभ्यासक्रम हा नवीन होता तर दोन हजार एकोणीसमध्येच हे पुस्तक छापण्यात आलेलं आहे मागच्या वर्षीची बॅच पहिली बॅच होती ही तुमची दुसरी बॅच आहे त्यानंतर क्षमता विधाने त्यांनी दिलेली आहेत तर क्षमता विधानामध्ये विविध प्रकारच्या सूचना आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत तर या सूचनामध्ये सविस्तरपणे कोण जर कोणते शब्द वगैरे तुम्हाला समजले नाही तर त्या शब्दांचे अर्थसुद्धा इथे दिलेले आहे तर ते तुम्हाला सविस्तर वाचून घ्यायचे आहे त्यामध्ये त्या उदाहरणार्थ मूल्य ध्येय व स्तर यांचा परस्पर संबंध ओळखता येणे व्यवस्थापन प्रक्रियेची मूलभूत संकल्पना समजून घेणे दैनंदिन जीवनात व्यवस्थापन प्रक्रियेतील पायऱ्या समजून घेणे व त्यांचे उपयोग नियोजन नियंत्रण मूल्यांकन यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी क्षमता विकसित करणे निर्णय प्रक्रियेच्या संकल्पनेचे अध्ययन करणे याविषयीच्या विविध बाबी तुम्हाला इथे दिलेल्या आहे म्हणजे आपला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर कोणकोणत्या कुन प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे सुद्धा इथे सांगितलेले आहे त्यानंतर शिक्षकांसाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत शिक्षकांनी कोणकोणते विषय विद्यार्थ्यांना समजून सांगायचे आहे कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे हे सुद्धा यामध्ये सा आमच्यासाठी हे मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे त्यानंतर आहे अनुक्रमाणिका तर अनुक्रमाणिकेमध्ये आपल्याला घटक क्रमांक प्रकरणाचे नाव आणि पृष्ठ क्रमांक दिलेलं आहे तर एकूण दहा प्रकरणांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे तर प्रकरण पहिलं आहे तुम्हाला सगळ्यांना हे वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे नोट सुद्धा काढायचे आहे तर पहिलं प्रकरण आहे व्यवस्थापनाची ओळख व्यवस्थापनाची ओळख दुसरं प्रकरण आहे व्यवस्थापनाचे प्रेरक घटक नंतरचं आहे व्यवस्थापन प्रक्रिया मग आहे निर्णय घेणे पाचवं प्रकरण आहे कौटुंबिक संसाधने सहावं प्रकरण आहे कुटुंबाचे निवासस्थान सातवं प्रकरण आहे घरातील फर्निचर पुष्परचना आणि सजावट आठवं प्रकरण आहे नववं प्रकरण आहे लँडस्केपिंगची ओळख आणि दहावं प्रकरण आहे गृह स्वच्छता तर व्यवस्थापनाची ओळखमध्ये आपल्याला व्यवस्थापन म्हणजे काय याविषयीचे मार्गदर्शन मिळणार आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये व्यवस्थापनाचे प्रेरक घटक कोणकोणते कुं आहेत जसं की नियोजन नियंत्रण मूल्यांकन याविषयीची सविस्तर माहिती घ्यायची आहे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सुद्धा या तीन पायऱ्यांचा सखोल अभ्यास आपल्याला करायचा आहे या तीन पायऱ्यावरच हे पुस्तक अवलंबून आहे चौथं कुं आहे निर्णय घेणे निर्णय घेण्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे निर्णय असतात याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे चौथं आहे पाचवं आहे कौटुंबिक संसाधने तर मानवीय आणि अमानवीय संसाधनांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे कुटुंबाचे कुटुंबाविषयी ज्या माहिती आपल्याला इथे देणार येणार आहे घरातील फर्निचर म्हणजे घरामध्ये आवश्यक असणाऱ्या फर्निचरची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये मिळणार आहे तसंच आठवे तुमच्या आवडीचं प्रकरण पुष्परचना आणि सजावट यामध्ये पुष्परचनेचे प्रकार आणि सजावटीसाठी उपयुक्त असणाऱ्या घटकांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे नवं आहे लँडस्केपिंगची ओळख याच्यामध्ये सुद्धा विविध नवीन नवीन आवृ हे प्रक्रिया आपल्याला इथे शिकायच्या आहे आणि दहावा आहे गृहस्वच्छता ही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आणि आवडीचा विषय असायला हवा तर गृहस्वच्छतेबद्दलसुद्धा इथे भरपूर माहिती दिलेली आहे जसं की व्हॅक्यूम क्लिनिंगचं चित्र तुम्हाला तिथे दाखवण्यात आलेलं होतं तर अशा प्रकारे आपण अभ्यासक्रमाबद्दलची थोडक्यात माहिती घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण पहिले व्यवस्थापनाची ओळख याविषयीची माहिती बघूया धन्यवाद